त्यावेळेस इंद्रसाणी प्रकरण घडलं असं 90s आणि त्यावेळेचा 50% मर्यादा जी घातली, आजची परिस्थिती जर पाहिली तर बऱ्याचपैकी तफावत झालेली आहे. आणि आज घेतला निर्णय हा महाराष्ट्राच्या अनुषंगाने, देशाच्या अनुषंगाने, सर्व राज्यातल्या आरक्षणांच्या अनुषंगाने अतिशय चुकीचा निर्णय झालेला आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. न्यायालयाच्या विरोधात आपल्याला जरी बोलता येत नसलं तरी न्यायालयामध्ये देखील माणसंच बसलेली आहेत. त्या न्यायदेवतेनी त्या डोळ्यावरची पट्टी काढून जर व्यवस्थितरित्या हे पाहिलं तर नक्कीच आमच्यावर चांगले दिसून येईल. आज महाराष्ट्रासाठी हा सगळ्यात काळा दिवस म्हणून पाहिला जाईल. मराठा क्रांती मोर्चा गेल्या 35-40 वर्षापासून ज्यासाठी भांडतो आहे त्याचा एका राज्यापुरतं मर्यादित न राहता देशपातळीवर विचार करण्यात येण्यासारखी परिस्थिती असतानासुद्धा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर रद्द करून त्याला मराठा आरक्षणाला जे त्यांनी या ठिकाणी काळीमा फासलेली त्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करतो. कारण सुप्रीम कोर्टाने फक्त आणि फक्त हे मराठा आरक्षणासाठीच भूमिका बजावली असं वाटतं. कारण 21 राज्यांनी देखील 50% मर्यादा ओलांडलेली असतानासुद्धा त्यांनी या ठिकाणी केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करून मराठा आरक्षणाचं रद्द केलेलं आहे. गायकवाडच्या गायकवाड समितीच्या शिफारसी मान्य करणार नाही अशा पद्धतीचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. परंतु आम्ही सांगू इच्छितो की गायकवाड आयोगाने महाराष्ट्रातील महाराष्ट्राला या ठिकाणी गायकवाड आयोग नेमण्याचा म्हणजे मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारामध्ये त्यांनी आरक्षण डिक्लेअर केलं होतं आणि मराठा आरक्षण हे त्यामध्ये गायकवाड आयोगाच्या शिफारसीने मान्य झालं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. या बाबी आम्ही नक्कीच यापुढं भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी प्रयत्न करू.